गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. सरकार जर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत वायफाय सेवा पुरवू शकत नसेल तर जे सामाजिक कार्यकर्ते ही सुविधा मोफत देतात त्यांचं स्वागत करा असं जी तारुलकर यांनी म्हटलंय. 2 तास नव्हे तर 24 तास आम्ही ही मोफत सेवा देतो. टीका करण्यापूर्वी आपण हे का नाही केलं याचंही आत्मपरीक्षण करा असा सल्ला मगोचे नेते जी तारुलकर यांनी दिलाय. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत वायफाय सुविधा पुरवण्याचं अभियान मगोचे नेते जी तारुलकर यांनी सुरू केलंय. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. यात त्यांनी मोर्जी इथल्या विद्याप्रसारक हायस्कूल परिसरामध्ये मोफत वायफाय सुविधा सुरू केली. संस्थेचे चेअरमन विश्राम शेडगावकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. ही सेवा उपलब्ध झाल्याबद्दल उपस्थित विद्यार्थी मित्रांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. लास्ट इयर दहावीत असताना खूप बाहेर घरावर शिकवल्याबद्दल खूप नेटवर्क इश्यू जातालो. नेटवर्क बीन चला नसलो, आमकां भायर बीन येवन शिकपाचें पडटालें. एटलीस्ट आमकां ऑनलायन पेपर बीन आसले की सरांक पेपर धाडचे खातीर भायर नेटवर्क मेळना म्हणून भायर बीन येवचें पडटालें. आणि आता आमकां जी सरां आमच्या स्कुलान वायफाय बसयला त्याच्या खातीर तांकां हांव काळजासून देव बरें म्हणून करून सांगता. आणि हांव आता आशा करता की आता जे धावेक आहा तांकां तरी नेटवर्क बरो गावतलो आणि तांकां शिकपाक बरी हेल्प जातली. त्याच्या खातीर हांव काळजासून जी तारुलकर सरांचे देव बरें करून म्हणटा. गेल्या वर्सा आमकां खूब सारके नेटवर्क इश्यू जाल्लो. पेपर बी टिचर धाडटाली आमकां, तो आमकां लेट सबमीट जालो तरी आमकां टिचर एक्सक्यूज अशी दिताली. आनी आमकां नेटवर्क खूब इश्यू आसलो. गेटीचें आमी भायर वचून आमकां नेटवर्क करचें लागतालें घरान अजिबात. आनी मोर्जेन मेन म्हटल्यार अजिबात नेटवर्क अशें कांय मेळना ना. जी तारुलकरान बरें एक इनिशिएटीव घेवन भुरग्यां खातीर फ्री वायफाय दिला. हो जो वायफाय असोच सगळे सरकार जे आहा सरकारान सगळे तालुक्यांनी दिवचो, जेणे करून खंयसर भुरगो ऑनलायन शिक्षणा पासून किंवा शिक्षणा पासून वंचित उरचो ना. देव बरें. आय प्रणिता नायक मोरयेकर. आय एम टिचींग एज अ इंग्लीश टिचर इन विद्याप्रसारक हायस्कूल फॉर लास्ट 6 इयर. And being a teacher, I always think that I should learn my lesson in such a way that they should reach to the students, and not only that, they should be properly executed. And during this era of pandemic era, I have felt a lot of difficulty in executing my lesson and helping our students with their problem only because of range issue. But thanks to Sri Jeet Arorkar sir and the members of MGB committee who have helped us a lot to overcome this difficulty. इंटरनेट नाही म्हणून कुणाचंही शिक्षण थांबता कामा नये त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कुणाही विद्यार्थ्याला नेटची कमतरता भासली तर त्यांनी लगेच आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन मगोचे युवा नेते जी तारुलकर यांनी केलंय. 100 meters रेडियस आम्ही वायफाय दौरलेला असं जेणेकरून स्कुलातले भुरगे न की आणि खूप भुरगी बाहेर शिकवून वयतात म्हापसा पणजे बीन कॉलेजीन वयतात आणि जे ऑनलाईन स्कुलिंग हा ते सराउंडिंग कॅम्पसात राहून सुद्धा ते यूज करू शकतात. आमचं नेक्स्ट हे केरियर हा ऑलमोस्ट केबल ओढलेलो असा. या 2-3 दिवसांत आम्ही केरियर स्टार्ट करतले. सो ऑलमोस्ट 3-4 गाव आमचे कवर झाले आहात आणि अजून पर्यंत बाकीच्या कडल्यान आमकां अजून पर्यंत रिस्पॉन्स दिवंक ना. आम्ही लेटर्स पंचायतीक आणि स्कुलांक दिल्ली आसात. जे स्कूल मॅनेजमेंट पंचायतीक दिसता की हांगासर आमकां वायफाय अवेलेबल करूंक जाय जाल्यार आमी डेफिनेटली करतले. 24 hours आमी दवरल्यात. आता स्कूल मॅनेजमेंटाचेर आसा की तेंच्यांनी कितले मेरेन दवरपाची ती. सी आमचें अशें ना की आमी फक्त 2 वरां खातीर दवरल्या, कित्याक काही लोकांनी वायफाय स्टार्ट केला आमच्या उपरांत, पूण तेंच्यांनी ती 2 वरां खातीर लिमिटेड दवरल्यात आणि तेका 300 MB कितें तरी युजेबल दवरल्या. सो आमचे ओपनली फ्री सगळ्यांक जाय तितलो हे यूज करून घेऊ शकतात. सो तेका लागून लिमिटेशन्स काय ना. आम्ही वायफाय स्टार्ट केल्या ती आणि खरंच एक बरं दिसता की आमचे लोकल स्थानिक हांगासर जे वायफायचे आमचे केबल नेटवर्क उडटात ते लोकल आहा, स्थानिक आहा. सो स्कूल मॅनेजमेंटाक प्रॉब्लम जावचो ना की फाल्यां सगळ्यांक कितें इश्यू जालो, प्रॉब्लम जालो जाल्यार खंयच्यान तरी भायल्यान येतले कोण एजन्सीजांनी ते दुरुस्ती करतले अशें. लोकल आहा सो एनी टायम तेंच्यांनी कॉल केले 5-10 मिनटांनी ते हांगासर पावन ते तेंची प्रॉब्लम आहा तो सॉल्व करूं शकतात. मकबूल माळगी मनीसह ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह.